अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पहूर पोलीस स्टेशन इथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी यांची बदली अमळनेर येथे झाल्याने त्यांचा निरोप समारंभ पहूर पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला। यावेळी भारूडखेडा गावात दारूबंदी करण्यात राकेश सिंग परदेशी यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याने तेथील महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांचा सन्मान करून त्यांना निरोप दिला। यावेळी कार्यक्रमाला पहूर पोलीस स्टेशनचे PI राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच गावातील राजकीय पक्षाचे नेते व ग्रामस्थ उपस्थित होते। परंतु लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक अशी मंडळी या ठिकाणी की कायमस्वरूपी सकारात्मक दृष्ट्या आपला सर्व पहिल्या या ठिकाणी सहकार्य करत असतात आणि सामंजस्यानं आपसातील भांडणी मिटवण्याचं काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करत असतो। सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भांडणी मिटवण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि अशा पद्धतीनं आपण जर थोडी त्या ठिकाणी साथ दिली तर नक्की खूप मोठ्या मोठ्या भांडवी साहेबांनी या ठिकाणी आपल्याला ठेवलेले आहे। 7 तारखा प्रकार सुद्धा आम्ही आपला या ठिकाणी मिटवला आहे। अशा पद्धतीनं दोन समाजात जर साधारणतः छोट्याशा गोष्टी खेळ निर्माण झालं तर दोघांना जर समजावून सांगितलं गेलं तर महत्त्व जर काढलं तर नक्की दोघं पार्ट्या सकारात्मकदृष्ट्या स्वतःहून भांडण मोडण्याच्या प्रयत्न त्या ठिकाणी असतात आणि हक्काने या ठिकाणी काम करून येणारी मंडळी या ठिकाणी आहे आणि हिंदू आणि मुस्लिम बौद्ध धर्मीय लोक असतील, मारवाडी समाजाचे सर्व समाजात एकोपा या परिसरात या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आहे आणि म्हणूनच कोणत्या अंतर्गत माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी गुन्ह्याची संख्या ही कमी कमी होत जाते आणि पूर्वीचे पोलीस आणि आताचे पोलीस यांचा खूप जमिनात मधला फरक आहे। पूर्वी लोक पोलीस स्टेशनला भानगडी घेऊन आले की पोलीस त्यांच्या गेटपासून परत जात होते, म्हणजे काही ते लोक समस्यासुद्धा सांगत नव्हते एवढी भीती पोलिसांबद्दल जनतेच्या मनात त्या ठिकाणी होती। पण मित्र, आता जसजसा आमचा देश सुधारला आहे, जसजसे कानून कायदे लोकांना माहिती होत गेले, माहितीच्या अधिकाराखाली असतील, मग जनजागृती झालेली असेल, कंटामुक्ती गावं असतील, तर अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य पोलीस बांधवांचं नेहमीच आपल्याला या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आपणही एक जागरूक नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आपण चोखपणे त्या ठिकाणी मित्र बजावलं पाहिजे आणि पोलीस संख्या लक्षात घेता साधारणतः पोलीस मित्र म्हणून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। समाजात वावरत असताना अनेक आडी अडचणींना मित्र सामोरे जावं लागतं करणारे आणि गावासाठी काम करत असताना काही प्रशासनाचे निकष सांभाळून आणि जनतेची मनं सांभाळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं परदेश साहेबांनी या ठिकाणी काम केलं। आता साहेब जी अतिशय उत्तम प्रकारे काम करतील अशा शुभेच्छा मी आपल्या सर्वांतर्ग साहेबांना या ठिकाणी देतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।